नमस्कार, मी विशाल परदेशी। नमस्ते महाराष्ट्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुप्रभात। या बुलेटिन मध्ये आपण सुरुवात करतोय आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज ने। मुंबई पोलिसांनी कालपासून विनाकारण गाडीनं फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे। लक्षात घ्या महत्त्वाची बातमी ही। रविवारी पोलिसांनी 7000 अधिक गाड्यांवरती कारवाई केली आहे। आजही झोन 12 अर्थात दहिसर भागाचे डीसीपी डी स्वामी हे स्वतः रस्त्यावरती उतरलेत, जे ऐकत नाहीत आणि जे कार चालक बिंदास्तपणे बाहेर फिरताना दिसतायत आणि विनाकारण घराबाहेर बाहेर पडलेले आहेत अशांवरती डीसीपी स्वतः कारवाई करताना दिसतायत। आणि याचं कारण असं की लॉकडाऊन अजूनही सुरू आहे, घराच्या 2 किलोमीटर परिघाबाहेर नागरिकांनी जाऊ नये असं पोलिसांचं म्हणणं आहे। जे कामावर जातायत किंवा अत्यावश्यक सेवेसाठी कामाबाहेर कामं करता बाहेर पडतायत त्यांच्यावर कारवाई होणार नाही आहे। रहिवास क्षेत्राच्या 2 किलोमीटर परिघाबाहेर मुक्त संचार करण्यास नागरिकांना पोलिसांनी मज्जाव केला। अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या मुंबईचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या बरोबर आहेत, या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। स्वाती, मुंबईकरांनी किंवा एकूणच जर आपण तसं बघायला घेतलं तर राज्यभरातल्या इतरही लोकांनी असं आता समज करून घेतलंय की काय असं म्हणावं लागेल की लॉकडाऊन पूर्णतः संपलेलं आहे, पण तसं नाही आहे। या कारवाईवरनं काय अर्थ काढायचा? खरं तर मुंबईकरांच्या या समजाला छेद देण्याचं कामच मुंबई पोलीस करतात आणि आता मी दहिसरला आहे। दहिसरची ट्रॅफिक कोंडी आपण दाखवूच, पण त्याच्या आधी आपण दहिसरच्या या भागाला पोलीस छावणीचं रूप आलेलं आहे। हिरव्या आणि पिवळ्या टोप्या घालून जेवढी सगळे डोके दिसतात ती सगळे आहेत पोलीस आणि जे आता इथे तैनात करण्यात आलेले आहेत। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाची इथे तपासणी होतीये, तपासणी म्हणण्यापेक्षा त्याची चौकशी केली जाते। तो जर इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये नसेल, विनाकारण फिरत असेल, तर गाड्या बाजूला घेतल्या जातात, बाईक बाजूला घेतल्या जातात, दुचाकीस्वारांना खरं तर यायला दुचाकीस्वारावर डबल सीट यायला परवानगी नाही आहे। आणि ते जे लोक आहेत त्यांना अशा पद्धतीने अडवलं जाते। आपण बघतो की या सध्या मुंबई पोलीस म्हणजे इथे जर आपण बघितलं की झोन 12 चे डीसीपी डी स्वामी आणि त्याचबरोबर ऍडिशनल सीपी अतिरिक्त आयुक्त मुंबई पोलीस हे दिलीप सावंत हे स्वतः इथे रस्त्यावर उतरून गाड्यांची तपासणी करतात। आणि या तपासणीमुळे जर आपण बघितलं की दहिसरच्या टोल नाक्याच्या आधीच म्हणजे टोल नाक्यावर सहसा गर्दी असते, पण टोल नाक्याच्या आधीच ही लांबलचक जवळपास 1.5 किलोमीटरची रांग लागलेली आहे। आणि ही जी तपासणीच्या दरम्यान जेवढा वेळ जातो तेवढी मागे गर्दी होते। खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जर इथे आपण बघितलं की हा रस्ता पूर्णपणे रिकामा असायचा, पण अनलॉकच्या दरम्यान लोकांनी जाणू काही आता जर आपण लोकांची जरा आपण दाखवूया की कशा पद्धतीनं त्यांनी जे कपडे घातलेले आहेत किंवा काय त्यावरून ते कुठल्या ऑफिसला जातात किंवा कुठल्या इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे असं वाटत नाहीये, पण लोक प्रवास करतात आणि अशांना खरं तर चाप लावण्याचं काम मुंबई पोलीस करतात। आपल्या फक्त डी स्वामी आहेत आणि त्याचबरोबर ऍडिशनल सीपी आहेत सावंत, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊ। आपण पाहतो की त्यांची चौकशी अशा पद्धतीनं सुरू आहे आणि जे गरजेचं नाही आहे त्या सगळ्यांना अटकलं जात आहे। मुंबईकरांनी जो गैरसमज करून घेतला होता त्यानंतर मात्र आपण बघितलं सावंत सर जरा थोडंसं बाजूला येऊन मला फक्त इतकं जाणून घ्यायचं की आपण पाहतोय विशाल जर या वाहनांमधून आपण हे काढलं जागा काढली तर जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। ऍडिशनल सीपी सावंत सर एकच प्रश्न महत्वाचा, कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते आणि कुणाला थांबवलं जातं? या ठिकाणी मुंबई सिटीचा आहे एंट्रन्स आहे, या ठिकाणी विदाउट कुठलाही व्हॅलिड रिझन कोणाचीही गाडी आम्ही आज जाऊन देणार नाही। फक्त ज्यांना ऑफिसला जायचं आहे तेवढे लोक जातील, बाकी कोणी अन्यसरी मुंबई सिटीमध्ये येऊ नये त्याकरता ही कारवाई चालू आहे। अनलॉकच्या दरम्यान आपण बघतो की हे होते सावंत आणि ज्यांनी ऍडिशनल सीपी आहेत, आपण बघतो की ऍडिशनल सीपी स्वतः गाड्यांची तपासणी करतात। याचा अर्थ असा आहे की बाहेर भटकणाऱ्या मुंबईकरांवर मुंबई पोलिसांनी चाप लावायला सुरुवात केलेली आहे। जे उगाचच फिरत होते त्यांना थांबवलं जातं, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो। एकूणच आपण जर गर्दी दाखवू शकलो तर लक्षात येते आपल्याला की कशा पद्धतीनं हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे। आणि रिक्षांमधनं जर 2 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असतील तर दुचाकीस्वार जर डबल सीट जात असेल तर आपण बघतो की गाडी बाजूला घेतलेली आहे, ज्यांची कारणं काही नाही आहेत अशांना थांबवलं जात आहे। एकूणच काळजी घेतलेली बघायला मिळते। मुंबईत जे काही 75,000 इतके कोरोना बाधित झाले त्याच्यानंतर ही काळजी घेतली जाते आणि म्हणूनच हे ट्रॅफिक जामही इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत आहे। सीनेपीआय डीसीपी ऍडिशनल सीपी सगळेजण दहिसरच्या या मुंबईच्या या प्रवेशद्वारावर उतरलेत। आपण ती दृश्य दाखवतोय ती आहेत डी स्वामी यांची डीसीपी यांची। एकूणच आतापर्यंत 1 महिनाभर मुंबईकरांनी जे काही
शिथिलता उपभोगायची ती उपभोगली, पण आता मात्र तसं करू दिलं जाणार नाहीये। मुंबईमध्ये लॉकडाऊन जरी तसा स्ट्रिक्ट नसला तरी मुंबईत येणाऱ्यांवर मात्र निर्बंध आहेत, स्ट्रिक्ट निर्बंध आहेत। 2 किलोमीटरपेक्षा जास्त दूर तुम्ही तुमच्या घरापासून जाऊ शकणार नाही जर तुम्हाला इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये नसाल तर। आपण पाहतोय की अशा मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारे अनेक जण आहेत की ज्यांनाही ताब्यात घेतलं जातं। विशाल, स्वाती, कारवाई जी ती कडक केली जाते आणि त्यामुळे आता मुंबईकरांनी खरं तर लक्षात घ्यावं की घराच्या बाहेर अगदीच आवश्यक असेल तर आपण पडणं गरजेचं आहे। जे इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आहेत त्यांनी बाहेर पडावं, जे रोजच्या त्यांच्या कामाकरता म्हणून बाहेर जातात त्यांनी बाहेर पडावं, पण अन्यथा जी लोकं कालपासून बाहेर पडली, आता कालपासून ही सगळी कारवाई सक्तीने केली जाते, किती गाड्यांवरती कारवाई करण्यात आलेली याबद्दलचा आकडा काही समोर येऊ शकला का? रविवारपर्यंत हा आकडा 300 जणांवर कारवाई केली असं डीसीपींकडनं सांगितलं गेलं आणि आताही आपण कारवाईचं सत्र सुरू आहे। मी डीसीपींशी बोलायचा प्रयत्न करते, त्यांच्याकडनं काही आकडेवारी समजू शकली तर, पण ते स्वतः कारवाईमध्ये बिझी आहेत आणि त्या दरम्यान आपण बघतोय त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय। डीसीपी डी स्वामी आहेत आपल्या बरोबर, पण थेट जरा त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न। स्वामी सर, जरा इकडे येऊन जरा थोडीशी माहिती देऊ शकाल तर बरं होईल। आपण लाईव्ह आहोत आणि मला फक्त इतकं जाणून घ्यायचं की आपण किती वाहनांवर कारवाई केली, एकूण जे तुमच्या अंडर येणारे जे 6-7 पोलीस स्टेशन आहे त्यांच्यावर किती साधारणतः वाहनं आणि लोकांवर कारवाई केली? बघा, ही वाहनांची कारवाई सकाळी आता 7:30 पासून सुरू झालेली आहे, 7:30 दरम्यान। काल आम्ही जवळजवळ 7,500 वाहनांवरती कारवाई केलेली आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे आहेत ते 200-225 वाहनं जी आहेत ती 4-व्हीलर होती आणि बाकी 550 आसपासची जी वाहनं आहेत ती 2-व्हीलर्स आणि बाकी जी वाहनं आहेत ती आहेत। त्याच्यामध्ये बेसिकली जे आहे की आता सुद्धा आपण कारवाई बघतोय, 4-व्हीलरवरती आमची जास्तीत जास्त कारवाई आहे की अनावश्यक लोकांनी ज्यांची कुठली मुव्हमेंट करण्याची गरज नाही, जे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये येत नाहीत, तर अशा इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये न येणाऱ्या लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, अनावश्यक बाहेर पडू नये, आणि अनावश्यक बाहेर पडलं तर त्यांच्यावरती कार्यवाही होईल। अशा प्रकारची कारवाई जी आहे दंडात्मक कारवाई करता की गाड्यांना सीज करणार? दंडात्मक कारवाई नाहीये, याच्यावरती ऑफेन्स रजिस्टर होईल आणि तो अनावश्यक वाहनं फिरतायत त्यांचं जे काही आम्ही त्यांना काही नॉर्म्स दिलेले आहेत, काही आम्ही त्यांच्या संदर्भात जे काही नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीचा भंग केला म्हणून त्यांच्यावर आयपीसी खाली कारवाई होईल। त्याचप्रमाणे मोटर व्हेकल ऍक्ट खाली सुद्धा काही वेगवेगळ्या कारवाया त्याप्रमाणे कारवाई होईल। मधल्या काळामध्ये शिथिलता होती, इथे पोलिसांचा पहारा नव्हता, मग असं काय झालं की आतापासून एकदम स्ट्रिक्ट करण्यात आलं? या ज्या गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत। काही ठिकाणी मधल्या काळामध्ये जेव्हा आपण नाकाबंदी स्ट्रिक्टली करायचो त्याच्यानंतर आपण कंटेनमेंट झोनवरची कारवाई वाढवली, कंटेनमेंट झोनवरच्या कारवाई प्रमाणे पॅरलेली आपण पुन्हा नाकाबंदीवरती शिफ्ट होतोय आणि कंटेनमेंट झोनवरती, अशा दोन्ही प्रकार आपण त्याच्यामध्ये शिफ्ट होतोय आणि दोन्ही प्रकारची कारवाई करतोय, जेणेकरून की लोकांना हे पण कळायला पाहिजे की कंटेनमेंट झोनमधून पण बाहेर पडता येणार नाही आणि अनावश्यक वाहनं पण तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर पडता येईल। सीमा ओलांडणारे पण जे सीमा नाही ओलांडणार, जे शहरातल्या शहरात फिरतात, असे अनेक जण आहेत की शहरातल्या शहरात पण फिरतात विनाकारण। हे बघा, म्हणून सांगितलं की वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असा आहे की हायवेच्या आतमध्ये त्यांना कुठेही जायचं असेल तर हायवेवरती यावं लागेल आणि इंटरनल आमचे जे रोड्स आहेत त्या रोड्सवरती सुद्धा कंटेनमेंट झोनच्या रूपानं तिथे नाकाबंदी चालू आहे। म्हणून नाकाबंदी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पण आणि आतमधल्या रोडवरती पण ती नाकाबंदी त्याचप्रमाणे चालू आहे। डीसीपी डी स्वामी यांनी म्हटल्याप्रमाणे विशाल आपल्याला सांगितलेलं आहे की साधारणतः 750 जण वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि आता सकाळी 7:30 पासून जेव्हापासून वाहनांच्या कारवाईला सुरुवात झाली तेव्हापासूनची ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण दाखवतोय की स्वतः डीसीपी ऍडिशनल सीपी सिनियर पीआय डीसीपी आणि ऍडिशनल सीपी हे रस्त्यावर उतरलेत आणि नाकाबंदी करतात। याच्यापेक्षा सिरियसनेस लॉकडाऊनचं काय असू शकतं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण दंडात्मक कारवाई केली जात नाहीये, वाहनं जप्त केली जात आहेत, दंडात्मक कारवाई अशांवर केली जाते। जे इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये आहेत पण जे डबल सीट जात आहेत त्यांना मात्र दंडात्मक कारवाई केली जाते आणि ही मोठ्या प्रमाणावर कारवाईला आजपासून म्हणजे रविवारपासून सुरू झालेली आहे, पण सोमवार आहे। कामाला जाणाऱ्यांच्या टॅलवर विनाकारण भटकणाऱ्यांची गर्दी आहे, त्यांना थांबवण्याचं त्यांच्यावर अंकुश लावण्याचं काम मुंबई पोलीस करतात। मुंबईमध्ये 75,000 जास्त हे कोरोना बाधित झालेले आहेत आणि त्यांना त्यामुळे ही वाढती संख्या लक्षात घेता स्वाती ही कारवाई जी आहे ती आता केली जाते, ती कालपासून कडक पद्धतीने राबवली जाते। मधल्या काळात भलेही थोडी शिथिलतामध्ये आली असेल पण मुंबईकरांनी यातला अर्थ समजून घ्यायचा आहे की अनलॉक जरी असलं तरी या अनलॉकमध्ये लॉकडाऊन पूर्णतः संपलेलं नाही आहे, अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर आपण पडायचं आहे। जे रोजचे नोकरदार वर्ग आहे ते घराच्या बाहेर पडू शकतात, ज्यांना जाणं गरजेचं आहे ते जाऊ शकतात, पण चला आता लॉकडाऊन संपलं आणि चला आपण नातलगांच्या घरी जाऊयात, कुठेतरी फिरण्यासाठी जाऊयात विकेंडला, असा अर्थ घेऊ नका, घराच्या बाहेर पडू नका। जर आपण पडलात आणि या कारवाईत सापडलात तर आपल्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते। जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत। प्रफुल्ल,
आपण बघितलं आता आपण स्वाती सोबत होतो, स्वाती दहिसर चेक नाक्याला आहे जिथे वाहनांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते, जी वाहनं विनाकारण बाहेर पडतात किंवा जी लोक विनाकारण बाहेर पडतात त्यांच्या भोवती आता कारवाई जी होताना दिसते. तू जिथे आहेस तुझ्याकडे काय अपडेट आहे? विशाल, मी आता सायन पनवेल जो महामार्ग आहे त्यावर उभा आहे. जिथून मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या ठिकाणाहून जी गर्दी आहे ती मुंबईत येण्याचा हा एकमेव असा हा मार्ग आहे. जर आता पाहिलं तर मी आता वाशीपासून तर आता चेंबूर, ज्या ठिकाणी चेंबूर आहे त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातून आणि पश्चिम महाराष्ट्रातून दोन्ही जे रस्ते म्हणजे पूर्व मार्ग आणि त्याचबरोबर सायन पनवेल हे दोन्ही रस्ते जे आहेत ते या ठिकाणी मिळून येतात. जर वाशीपासून तर चेंबूरपर्यंत जर आपण पाहिलं तर कुठेही पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी दिसून येत नाही आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं अनलॉक या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्यांचा लोंढा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. तू आता जर पाहू शकतो तर प्रचंड ट्रॅफिक जी आहे ती या रस्त्यावर दिसून येते. मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर स्पष्टपणे जाणवते देखील. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कोण कामासाठी येतं, कोण कामासाठी येत नाही, कोण उगाच फिरतं का, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठेही पोलीस बंदोबस्त असल्याचं स्पष्टपणे दिसून येत नाही. सरकारने नियम केले आहेत की अनावश्यक पद्धतीनं मुंबईत येऊ नये. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याच रस्त्यावरनं नवी मुंबई, पनवेल आणि रायगडचा जो भाग आहे त्या भागामध्ये कोरोनाचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्यांची, मुंबईत येणाऱ्यांची संख्या जी आहे ती खूप मोठी आहे आणि कदाचित ही खूप मोठी संख्या असल्यामुळे कदाचित या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त शक्य होतो की नाही होत हे त्यांनाच माहिती. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तपासणी जी आहे ती तपासणी झाली पाहिजे. कारण जर प्रत्येकाला या ठिकाणी सुरक्षित राहायचं असेल तर तपासणी केली गेली पाहिजे, पण तसं होताना मात्र दिसत नाही आहे. विशाल, धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. आपण दोन्ही ठिकाणची दृश्य आपण बघितली. दहिसर चेक नाक्यावरती जोरदार तपासणी जिथे केली जाते, दुसरीकडे सायन पनवेल महामार्गावरती आमचा प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे होता, याने देखील याबद्दल माहिती दिली आहे. पण परत एकदा लक्षात घ्या, मुंबईत विनाकारण येणारे, दुचाकीवर दोन जण प्रवास करणारे या सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. दहिसर हा नवा हॉटस्पॉट तर आहेच, पण मुंबईचं प्रवेशद्वार देखील आहे आणि या प्रवेशद्वारावर दहिसर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात कशा प्रकारे ही कारवाई केली जाते. मुंबईमधली वाढती आकडेवारी पाहता आता पोलिसांनी कंबर कसली आणि अशा पद्धतीने दुचाकीवर जाणारे त्यांना थांबवलं जातं आणि त्यांना फाईन केलं जात आहे. रविवारी आपण बघितलं साधारणतः 300 लोकांवर कारवाई करण्यात आली होती आणि आता याच्या पुढची कारवाई कशी असणार आहे, कारण दहिसर चेक नाक्याला त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे. या कारवाईचं नेमकं स्वरूप काय असेल या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर MM मुजावर आहेत, दहिसर पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. हे त्यांच्याकडे जाऊन घ्या. मुजावर सर, नेमकं कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन्स तुम्ही घेत आहात? बघा, अत्यावश्यक सेवा सोडून विनाकारण लोक मुंबईमध्ये फिरायला यायला आले. जसं की एक मोटरसायकलवर एकच पाहिजे तर सोबत पिलियन रायडर्स घेऊन येतात. कारमध्ये 1+2 सांगितलेत पण त्याच्यापेक्षा जास्त आहेत. जे सगळ्या नॉर्म्स आणि सांगून अटी शर्ती लागू केले त्याचं उल्लंघन करणारे आपण कारवाई करतो. 2 किलोमीटरच्या रेडियस मध्ये लोकांना उगाच प्रवास करता येणार नाही, एसेन्शियल नसेल तर हे कसं बघितलं जाणार आहे? आम्ही सगळ्या प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लागली मुंबईमध्ये, प्रवेश पासून ते सगळ्याकडे हे केलेले, त्याप्रमाणे आपण त्यांना कारवाई करतो, वाहने जप्त करतो आणि त्यांच्यावर दंड मारतो. कायदेशीर दहिसर आता एक नवीन हॉटस्पॉट म्हणून उदयाला आलेला आहे तर त्याच्यावर पूर्ण तुमची नजर आहे, कशा पद्धतीने बघितलं जातं? हा, जे काय आमचे कंटेनमेंट झोन आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण वाहतूक बंद केलेली आहे. एकही गाडी येऊ देत नाही, जाऊ बी देत नाही. आमच्या दहिसरमध्ये काजूपाडा आहे, रावळपाडा आहे आणि केतकीपाडा आहे आणि अंबवाडी, हे 4 ठिकाणी महत्वाचे आहेत आमच्यासाठी. पूर्णपणे व्हेकलर मुवमेंट आणि लोकांचं टोटल बंद, त्या कंटेनमेंट झोन टोटल बंद आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला रिझल्ट सुद्धा आम्हाला लवकर मिळेल या आठवड्यामध्ये. आता चरण कापल्यावर या लोकांना जाऊ दिलं जातं की परत पाठवलं जातं? या काही लोक परत जातात, काही लोक विनाकारण फिरायला येतात. उगाच भेटायला, आईला भेटायला जायचंय, कुठं नातेवाईकाला भेटायला जायचंय, असं कारण त्यांचे समाधानकारक नाही. हे काय अत्यावश्यक सेवा नाही, नातेवाईकाला भेटणे वगैरे हे काय अत्यावश्यक मध्ये नाहीये. अत्यावश्यक जसं बँक आहे, हॉस्पिटल आहे, मेडिकल आहे, इसेन्शियल आहे, राशन आहे, याच्यासाठी अत्यावश्यक सेवा. आणि जे काय शासनानं सांगितलेलं आहे, सरकारी कार्यालय चालू केले त्याचे काही टक्केवारी त्यांनी सांगितले, तर विनाकारण सगळे गर्दी करून मुंबईमध्ये आलेले आणि आता त्यासाठी आपण कारवाई करू. MM
मुजावर सीनियर पी आई दहिसे पोलीस स्टेशन चे ज्यांच्या मते आपण पाहतोय की अशा पद्धतीने पूर्णपणे स्ट्रिक्ट केलेला आहे। या जर कोणी दुचाकीस्वार आहे विनाकारण लोक प्रवास करतात रिक्षा किंवा गाडीमध्ये लिमिटेड जे मर्यादा आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक प्रवास करतात त्यांना थांबवलं जात आहे। एकूणच आजपासून पोलिसांनी पुन्हा एकदा पहारा कडक केला आणि ज्याचा सगळा परिणाम आपण बघतो की इथे मोठं ट्रॅफिक जाम झालेला आहे। पण ट्रॅफिक जाम झालेलं परवडेल पण या पद्धतीनं लोकांना त्रास होऊन परवडणार नाही, कोरोनाची संख्या वाढून परवडणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकर लक्षात घ्या, अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, नाही तर अशी कारवाई आपल्यावर होऊ शकते। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज भीषण अपघात झाला आणि यामध्ये 2 जण ठार झालेत। खालापूर टोल नाक्याजवळ एका कंटेनरनं 3 वाहनांना धडक दिली, यामध्ये 4 जण जखमी झालेले आहेत। या अपघातात स्विफ्ट कारचा अक्षरशः चेंदाबेंदा झाला असून अपघातग्रस्त ट्रेलर तसंच एक टेम्पो महामार्गावर आडवा पडला आहे आणि त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। अपघातामुळे एक्सप्रेसवेवर मोठी कोंडी झाली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिश शेख आपल्याबरोबर आहेत। अनिश, घटनास्थळी काय परिस्थिती आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ जे ढिकू गाव आहे किलोमीटर 36 या ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला तसेच एका टेम्पोला जायची जोरदार धडक मारली। या अपघातामध्ये स्विफ्टचा जो आहे पक्षाचा चेंदामेंदा झालेला आहे आणि टेम्पो जो आहे टेम्पो तसेच ट्रेलर हे कंटेनर हा महामार्गावर आडवा पडलेला आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे। महामार्ग पोलीस देवडी यंत्रणा घटनास्थळावर दाखल झालेल्या आहेत। जे जखमी आहेत 4 जखमी आहेत तसेच 2 जणांचा अपघातात मृत्यू झालेला आहे। जखमींना जे आहे ते रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर अपघातग्रस्तांचे जे शव आहे तेही महामार्गावरून बाजूला काढून जे आहे रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर महामार्गावर या अपघातामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि महामार्ग पोलीस जे आहे ते वाहतूक सुरळीत करण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत। साधारण काय अंदाज व्यक्त केला जातोय अनिस की केव्हापर्यंत ही वाहतूक सुरळीत होऊ शकते याबद्दल काय अंदाज व्यक्त केला जातो, काही सांगितलं जातं? जवळपास अजून 1/2 तास लागेल जे क्रेनच्या सहाय्याने जे दोन्ही अपघातग्रस्त वाहन आहेत कंटेनर असेल तसेच टेम्पो असेल दोन्ही महामार्गावरून बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ते 1/2 तासानंतर साधारण सुरळीत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद अनिस या सगळ्या माहितीबद्दल। भीषण अपघात झाल्याचं आपण बघतोय, ज्या अपघातात 2 जण ठार झालेत, खालापूर टोल नाक्याजवळ एका कंटेनरनं 3 वाहनांना धडक दिली आणि आता आडवा झालेला कंटेनर तिथून बाजूला करण्याचं काम केलं जात आहे। पुढे पाहूयात एका आंदोलनाबद्दल। गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका सुरू आहे। केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आणि या राज्यव्यापी आंदोलनाच्या बातमीनंतर पाहूया। देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे। गेल्या 24 तासात 19,906 रुग्णांची नोंद झाली आहे। तर देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5,28,859 वरती जाऊन पोहोचली आहे। देशात सलग 5व्या दिवशी 15,000 जास्त रुग्णवाढ झाल्यानं चिंता वाढली आहे। जून महिन्यात 3,38,324 रुग्णांची भर पडली आहे। दिलासादायक बाब म्हणजे 3,09,000 अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्ये देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते। दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या ही 80,000 अधिक आहे। कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे त्यामुळे देशभरात कोरोनाचा कहर सुरूच असल्याचं आपण बघतोय। गेल्या 24 तासात 19,906 रुग्णांची नोंद झाली आहे। 24 तासातला आकडा हा आकडा मोठा आहे आणि धोकादायक आणि चिंताजनक आहे। देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 5,28,859 वरती जाऊन पोहोचली आहे। सलग 5व्या दिवशी 15,000 जास्त रुग्णवाढ झाल्यानं चिंता वाढलेली आहे त्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक आहे। जून महिन्यात जर लक्षात घेतलं आपण तर 3,38,324 रुग्णांची भर पडली आहे। जाऊयात आमचे प्रतिनिधी थोड्याच वेळात आमच्या प्रतिनिधींशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। पण दिल्लीमध्ये देखील चिंताजनक परिस्थिती कारण महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते। काही केल्या ती नियंत्रणात येत नाही आहे। दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या जी आहे ती 80,000 अधिक आहे त्यामुळे दिल्लीकरांसाठी देखील ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे। या सगळ्या घडामोडींनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।